करा हाँ। नमस्कार हाँ। मना लवकर लंबाडी नमस्कार आमच्या हेडवून तुमचं स्वागत आहे मना हाय की नाही पहा मना मग आता काय करतो असं करतो विठ्ठल 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 टाळ्या वाजतो म्हणा आम्ही आता विठ्ठल विठ्ठल करतो पप्पा आम्ही आम्ही चाललो म्हणा बाहेर आता बघा आली आमची आत्या अजून आमची आत्या आली नाही आमच्या आत्याची आम्ही वाट पाहून राहिलो रुद्र लय वाट पाहून राहिला आत्याची पण आत्या अजून आली नाही आत्या आली की आम्ही तुम्हाला दाखवतो आत्याला नियाले कोण जायलाय कोण जायला आत्याल नेले आयुष जायले सोनल जायले राणी जायले कोण्या गाडीने येणार आहे सहाच्या गाडीने येणार आहे संध्याकाळच्या सहाच्या गाडीनं अजून सहाची गाडी आली नाही आता किती वाजले आता किती वाजले सव्वा पाच वाजले अजून याले टाइम आहे पाऊण तास तोपर्यंत वाट बघा हे बघा रुद्र रुद्रचे पप्पा वाट पाहिले त्याच्या रुद्र पाहिले आत्याची आणि ते पाहिले त्यांच्या बहिणीची अजून आली नाही हाओ जा बरं तुम्ही तड लोक जावा आत्याला घेऊन या हे दोघं बापले का चालले आणाल त्यांना टाटा बाय रुद्र जा 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 आपली आत्या आली का पाहू आपू उजला आत्या अजून आली नाही आमची आली आली आमची आत्या बी आली उजला आत्या आली पापा कोण कोण जायलाच नाही पा आले पाहुणे आमच्या घरी बघा नैतिक बी आला ना आज नैतिक न कोणता कार्यक्रम केला तुम्हाला दाखवते मी आता नैतिक चलबट हात दाखव हे बघा किती हात जाळून घेतला नैतिकनं हे पा फटाका फोडला त्याने हातामध्ये हे पा हे बघा हे पा हात हा बी पा हा एवढा बदमाश झाला यानं पुरे फटाके फोडून टाकले आता मी तुम्हाला हा लेकरांपासून फटाके दूर ठेवा हे पा कसं लेकरां केलं आमच्या घरी आम्ही जास्त फटाके आणलेच नाही लेकरं असे करता हे पा अजून काय फटाके म्हणता हा आयुष बरं आज चला मी तुम्हाला मी ओळा त्यांना दाखवते मग हा हे पा मा ते भाषे कसे करता दोघे जण आणि भाषा पा कसे पैसे मोजा लागला आत्याला टाकायसाठी आताचे पाय लागजो बेटा आता आयुष आताचे पाय लागजो आता सुटते आताचे पाय पड आता नीट पड नीट पड पाय हा सुका असा म्हणा हा तर आता आता नैतिक आला नैतिकला ओळणार आहे सोनल सांग उजला ओळखतील हा तू पहिले ये व्यवस्थित ओळजो हा भाऊली हा पाहिजे ताट व्यवस्थित धर हा असं हे क ताटाले ओवाळ बत्तास खाऊ घाल हा बत्तास खाऊ घाल ना भाऊले हा आता ओवाळ आता त्याच्या भावाला ओळ दे ये आयुष तू ये आयुष नाही ती कुठ बेटा तू तू उठ बेटा आता आयुष बस आयुष नाही ती सो मी ये तू बी आता ओळा बेटा बरोबर वळाजो हा तेल सांडचे दिवे दिवे पाहिजो दिवे पाहिजो हा ओळा खाली बस ना भाई घाई नको करू ना वाचक ना करता बेटा हा आम्हाला काय पाय लहान भाऊ आम्हाला पाहिजे पैसे घ्यायचे ओळ बेटा हा आता की सोहम येणार आहे हा सोहम आहे नैतिकचा भाऊ मोठा आहे हा बत्ताचा खाऊ घातला बेटा ओ आता दादाले सोनीहून मोठा आहे हा हा आता उठा
हे बघा नैतिक रडला, नैतिकचा हात दुखायला, नैतिकचा त्याच्या मम्मीला म्हणतो दुखतो हात माझा. लेकर कामच तसे करता, काय करा आपण बी. आता आता पाहू आता भाऊ बहिणीला किती पैसे टाकता म्हणून. पाहिजा बरं, अजून एक बहीण राहिली बरं तुमची, याच बहिणीला टाकून देसान नाही तर. यांचा लायना भाऊ आला आता. हा आता हे किती टाकता पाहू आपण. आता आज मला एवढं कसं मस्त वाटायला लागलं, आज माझा भाऊ नाही आला इकडं. हे पा सारिकाचा भाऊ येले, मा भाऊ आलाच नाही आज. काय करा आपण बी आता. हे बाबा कसं शिक्षण देते पा मला. या जर एकदम धर म्हणती या ले तोंड फुटलं सोनाली आता. किती टाकले व आम्हाला दिसलीच नाही बहिण किती टाकली. तो बापा ले काय मारती मारती बहीण. तर मग हाय पूजाचा मामा. ते बी आमच्याच गावात राहतात बरं. नाही तर माणसांक इतके लावून कसं काय राहत, गावातच राहतात ते. आमचा सगळा परिवार गावातच असतो, फक्त माझाच परिवार लांब राहतो. वा सोनल कशी म्हणते हो ले तोंड फुटला सोनीले आता. हा ना रे काल दी काय केलं रुद्रनं, तिची आता त्याला ओवाळत होती. हा ना रुद्रनं की ताट खाली पाडून टाकलं म्हणून रुद्रला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. रुद्र असाच करतो रक्षाबंधनच्या वक्ती बी सोनलच्या हातचं ताट वाढून घेतलं तर रुद्रनं. आणि आज आत्याच हातचं काल दी आत्याच हातचं वाढून घेतलं. पा कशासोबत खेळतो मालिक पा. याला कोणीच पाहिजे नाही खेळायला, एक तास खेळत राहतो त्याचा त्याचा. फक्त त्याच्या पैसे सारा पाहिजे कोणी ऐकेल मापशी. रुद्र भैया त्याच्या बहिणीनं त्यांनी सगळ्यांना ओवाळलं पण रुद्रनं ताटच ओढून घेतलं. मग आम्ही रुद्राचा व्हिडिओ केलाच नाही. हे बघा रुद्र कसं पाणी पितो बघा. आता पिव पिव मम पे मम पे पे फेन हे बघिला दिला फेकून रुद्र ना. रुद्र बाय रुद्र आला 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 रुद्र आला. मम्मीशी बोलत नाही पड तू पा कशा गोष्टी सांगतो पा रुद्र. पप्पा म्हण पप्पा. बघा कसा गिल्लास खातो रुद्र. आता खाली उतरायची तयारी चालू आहे आमची गिल्लास घ्यायसाठी. पप्पा कसा असतो पा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही असं झूम करून पाहिजा तुम्ही रुद्रले की दात येतो हसला की ते दोन दात दिसता खालचे. डिग 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 आहा 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 आहा. आम्हाला उतल दात आले रुद्रले. रुद्र कोणाला बी चावा शिकला आता पा कसं पाणी पितो मा रुद्र पा. का म्हणतो मग गिल्लास तोंडात घातला कट्ट कट्ट आवाज येतो की म्हणतो रुद्र गिल्लास धरतो. हे बघा हा नैतिक आहे. पायला लय त्रास व्हायला हाताले तर कोणी आम्हाला सलाह दिली की तुम्ही आवळ्याचा पाला लावा. हे बघा ले हात जळाला हो मा नैतिकचा. आता फटाके खेचू नको बेटा. आता फटाके घेऊन ये आता. हा आता याच्या मम्मीला बी सांगितलं आम्ही ना की रुद्रले आयुषले काय म्हणता नैतिकले फटाके आणून देऊ नका म्हणून. त्याची मम्मी म्हणे आता आणून देणार नाही म्हणे. आणि त्याला चांगलं बी लागणार नाही. आता दाखवण्यात आणलं मग भाव लेख भाषाले माया ले गुन्ह्याचा भाषा आहे माया. काय करा म्हणे बघ ही राणी राणीनीच तर माती खाती राणी. काय राणीचं आणि पूजा आहे.
आणि इले तर तुम्ही ओळखतात ही कोण हाय आणि जे मामाच्या घरी गेली नाही हा मम्मीला पाठवून दिलं आणि गेली नाही हा आणि इकडे बघा कोण आहे कोण आहे कोण आहे कोण 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 आयुष आणि आयुष निसल रुद्रसोबत लढाया करायचा शिकला आयुष आयुष मग ऐकत नाही आणि रुद्र पा कुठं गेला रुद्र पिढा पाडून घेईन म्हणता तोपर्यंत जय महाराष्ट्र चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय